ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगाव वैराळे येथील शेतकऱ्याची आत्महत्या, पुराने शेती खरडून गेल्याने नैराश्यातून उचलले पाऊल। बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे शेष शिवारालगत असलेल्या उमरी तालुका तेल्हारा शिवारात स्वतःच्या काकाची शेती कसायला घेतली होती। मागील 3 दिवसापासून संततधार पावसाने उमरी शिवारात पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या या शेतात पूर येऊन शेती खडून गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या दिलीप राजाराम सूर्यवंशी वय 48 या तरुण शेतकऱ्याने त्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। मागील 5 वर्षापासून बोरगाव वराळे गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा नदीला पूर येत असल्यामुळे शेकडो एकर जमीन पुराच्या पाण्यात वाहून जात असल्यामुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान होत आहे। गतवर्षी पुरातून कपाशीचं पीक वाजलेल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी कपाशीचं पीक हाती आलं, परंतु भाव नसल्यामुळे कमी किमतीने कापूस विकावा लागला। तोच प्रकार दिलीप सूर्यवंशी या शेतकऱ्यासोबत देखील झाला। आगामी वर्षात चांगले पीक होईल या उद्देशाने या शेतकऱ्याने स्वतःच्या 5 एकर शेतासोबत आपल्या काकाची जमीन देखील कसायला घेतली। कपाशीचे पीक पेरले होते, पहिल्यांदा केलेली पेरणी उगवली नाही म्हणून हात उसने पैसे घेऊन दुबार पेरणी केली, पण पुराच्या पाण्याने 10 एकर शेतातील खरीपाचं पीक उद्ध्वस्त होण्यासोबतच शेतातील सुपीक मातीचा थर खरवडून गेला। आधीच आर्थिक संकटात असलेल्या दिलीपवर आसमानी संकट कोसळल्याने तो खचला आणि गळफास घेऊन आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचललं। त्याच्या मागे आई, पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे। महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर।